मिरजे शाही ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज अदा करून सगळ्यांसाठी प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा उमेदवारांची हजेरी, मोठ्या आनंदमय वातावरणात रमजान ईद साजरा. रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरजेतील विविध मशीद आणि शाही ईदगाह येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. आज मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार संजय काका पाटील, पहलवान चंद्रहार पाटील, विशाल पाटील, महेश खराडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी सिद्धार्थ जाधव, इंद्रजित घाटे, निरंजन आवटी, संजयबापू मेंढे, चंद्रकांत मेंगुरे, दिगंबर जाधव, शकीलबापा पिरजादे यांच्यासह विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक नीतू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. शाही ईदगाह या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी अलोट गर्दी केली होती. रमजान ईदची नमाज पठण निजामुद्दीन सनदी यांनी, तर प्रवचन मुफ्ती सुफियान आणि खुतबा पठण सिकंदर खतीब यांनी केलं. शाही ईदगाह आणि जामा मशीद कमिटी अध्यक्ष मेहबूब अली मनेर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व सदस्यांनी योग्य नियोजन केलं होतं. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. हा उपवासाचा महिना कालच संपला आणि आज ईद साजरं करण्यासाठी सांगली, मिरज या दोन्ही ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना, इथं सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित होतो. चांगला उत्साह आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याची परंपरा की सर्व धर्म एकत्रपणे राहतात, एकमेकाचे सण साजरे करतात, त्या पद्धतीनं आज ह्या ठिकाणी एक संघपणा हा पाहायला मिळाला, खूप आनंद झाला. पुन्हा एकदा सर्व 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 भाविकांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. ईदगान जामा मशीद इंतजाम कमिटीच्या मैदानावर आज ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली. या ठिकाणी महिनाभर परिश्रम केलेल्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर उपासच्या महिन्यामध्ये या नमाजासाठी जे जे ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांनी आवर्जून या ठिकाणी आलेली होती. महानगरपालिकेने या स्वच्छतेचा काम बघितला, त्याचबरोबर प्रशासनाने वेळोवेळी येऊन इथं आम्हाला सूचना करण्यात आली त्या कशा पद्धतीने नेट लावा अथवा जनावर हात येऊ नये अशा या नेटक्या पद्धतीने या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून काम झालं. आणि कमिटी खास करून या उन्हामध्ये 10 वाजता नमाज असल्यामुळं 80-20 लिटरचे कॅन थंड त्याची इथे व्यवस्था केली. त्याचबरोबर ह्या नमाज पडून बाहेर जात असताना 2000 लिटरचे शरबतचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नेटक्या पद्धतीनं आज या ईद उल फित्रची नमाज अदा केली गेली. या ठिकाणी नमाज पडण्याकरता आमचे जामा मशीदचे इमाम निजामुद्दीन संधी, त्याचबरोबर या ठिकाणी प्रवचन ज्यांनी केले ते आमचे शाहिदगाव मस्जिदचे मुफ्ती साहेब सुफियान साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी खुतबा पठण करण्यात आले ते सिकंदर खतीब. आणि ही सर्व व्यवस्था शाहिदगाव जामा मशीद इंतजाम कमिटीच्या वतीने करण्यात आली. खरंच आज या महिनाभराच्या परिश्रमानंतर आज ईद झाल्यानंतर आम्हाला खरंच देवाने एक गिफ्ट दिल्यासारखं झालं. एक चांगल्या आनंदात हा सण साजरा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व जिल्ह्यातले राजकीय नेते, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांना मी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी तिने आम्हाला या ठिकाणी मदत केली, आज या शुभेच्छा देण्याकरता आला त्यांचा ट्रस्टच्या वतीने आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.